सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा अर्थाला घेऊन लस देण्यासाठी निघालेला असतो तेवढ्यात आता शशिकांत अक्षयला म्हणतो की अरे त्या ऑर्डरचं काय. तेव्हा लगेचच अक्षय म्हणतो की मिस्टर शशिकांत मुकादम तुम्हाला काय वाटतं की सगळे कामं पैशाने होतात असं नाही आहे, जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. तर शशिकांत म्हणतो की म्हणजे. तर आता अक्षय म्हणतो की या जगात बिझनेस हा कष्टावर चालतो प्रेमाने चालतो. तर आता लगेचच शशिकांत म्हणतो की या शेपची तर लगेचच अक्षय म्हणतो की तुम्ही त्या गरीब माणसाला काही नाही करू शकत. अक्षय म्हणतो की त्याचं मी स्टेटमेंटसुद्धा आता नोट डाऊन केलं आहे, तेव्हा तुम्ही जर त्याला थोडा जरी त्रास दिला तर मग काय होईल तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. तेव्हा आता तुम्ही ठरवा त्याला त्रास द्यायचा की तुमचा स्वभाव बदलायचा. तेव्हा आता शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता लगेचच अक्षय म्हणतो की शशिकांत मुकादम तुमच्या चॅलेंजचा काय झालं कळलं ना तुम्हाला, आणि अर्थाला घेऊन अर्थासोबत बोलत अक्षय तेथून निघून जातो. तेव्हा अक्षयकडे बघत हसतच शशिकांत म्हणतो की अरे बछड्या तू तर आत्ता कुठे क्वालिफाईड झालाय, आता तर कुठे तुला सुरुवात करायची. इकडे आता त्यावेळी सीमासुद्धा घरी आलेली असते. तर आता अक्षय अर्थाला लस देऊन रात्री सीमाकडे येतो आणि म्हणतो की आजीची तब्येत कशी आहे ग आई आता. तेव्हा आता सीमा म्हणते की अरे मी तिथे गेले ना तर आजी एकदमच ठणठणीत झाल्या होत्या आणि त्या मला म्हणाल्या की मी आता बरी आहे तू जा. तेव्हा मी घरी आले तर अक्षय म्हणतो की आई तुला यामध्ये काही गेम वाटत नाही का. तर सीमा म्हणते काय. तर आता अक्षय म्हणतो की अक्षय मुकदमानेच पार्वती आजीला हे सगळं करण्यासाठी सांगितलं होतं आणि तू तिथे गेली ना मग तिचं दुखणं बरं होऊन तुला तिने लगेच पाठीमागं पाठवलं. तर सीमा म्हणते काय बोलतोयस अक्षय. अक्षय म्हणतो की जान्हवी आणि आनंदसुद्धा बाहेर गेले होते आणि काका म्हणजे आपले रमाकांत काकांनासुद्धा बाहेर पाठवलं आणि त्या सेपलासुद्धा घरी पाठवलं, हे सगळं तुला गेम वाटत नाही का. तर आता हे सगळं यांनी माझ्यासाठी केलं होतं असे अक्षय आता सीमाला सांगतो. तर आता सीमा म्हणते पण काय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला ट्रॅपमध्ये अडकवायला असे छोटे छोटे गेम खेळायला त्यांना आवडतं. अक्षय म्हणतो पण मीसुद्धा अक्षय मुकादम आहे आणि त्या माणसाला मी त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. त्यानंतर आता सीमा रमाला म्हणते की रमा तुला आता बरं वाटतंय ना. तर रमा म्हणते हो आणि मी आता अर्थाला घेऊ शकते ना. तर सीमा म्हणते हो आणि पटकन आता सीमा ही जोडीतून अर्थाला काढून रमाकडे देते. तर रमा पटकन आता अर्थाला आपल्या छातीशी कवटाळते आणि म्हणते कसं आहे ना थोडं जरी अर्थापासून लांब गेलं तर राहवत नाही. त्याला म्हणते की मोठी झाल्यावर तुम्हाला विसरणार तर नाही ना ग, आणि मीसुद्धा तुला विसरणार नाही तेव्हा तू मला विसरू नको असे म्हणत आता रामा पुन्हा अर्थाचा किस घेते. तेव्हा आता विचार करून अक्षय रामाला म्हणतो की रामा मी तुला पाठीमागेसुद्धा म्हटलो होतो आणि प्रॅक्टिकली तू विचार कर आणि अर्थाची आई ही आरतीच आहे. ते ऐकून आता सीमा आणि रामाला पुन्हा मोठा धक्का बसतो. इकडे आता आनंद हा घरी आलेला असतो. तेव्हा आता अक्षय आनंदला म्हणतो की अरे दादा कुठे गेला होतास. तर आता आनंद म्हणतो की अरे माझे कॉलेजची जुने मित्र होते ना त्यांना भेटायला गेलो होतो, पण त्यांना एक सिनेमासाठी फोटोशूट करायचं आहे तेव्हा ते आपल्या घरी करू असं त्यांनी मला सांगितलं. तर आता अक्षय तू मला यामध्ये मदत कर. तर अक्षय म्हणतो की अरे मला यामधलं काहीच माहीत नाही. अक्षय म्हणतो मी यामधलं काहीच करू शकत नाही. तर आता आनंद म्हणतो की असं काय करतो, अरे यामध्ये तुम्हाला मदत कर. तर आता अक्षय म्हणतो की तू त्यांना काय सांगितलं आणि कधी येणार आहेत ते. तर आता आनंद म्हणतो की ते आलेच. तर आता अक्षय म्हणतो की कुणालाही न विचारता तू त्यांना आणलं. तर आनंद म्हणतो की मी त्यांना सांगितलं रे, अरे माझा भाऊ आहे ना मी त्याला विचारतो आणि मग ठरवतो. पण ते काही ऐकायला तयारच नव्हते. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं बरं एवढं एक्सप्लेन करू नको, आता त्यांना आणलंच आहे तर ये आतमध्ये घेऊन. तर आता आनंद म्हणतो की अक्षय अरे तूच त्यांना आतमध्ये घेऊन ये, तेव्हा तुला बघून त्यां थोडंसं वेगळं एक्सप्रेशन पडेल. तर आता लगेचच आनंद त्यांच्या मित्राला हाक मारतो तर तिघे जण आतमध्ये येतात आणि आता ते मित्र अक्षयला त्यांची ओळख करून देतात. त्यांनी आता त्यांच्यासोबत फोटोग्राफरसुद्धा आणलेला असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हे फोटो शूट करणार आहे का. तर आनंद म्हणतो हो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मग करा मी जातो आता आतमध्ये. तेव्हा ते मित्र म्हणतात की इथे आम्ही आमच्या पद्धतीने आता सेटअप करूयात का. तर अक्षय म्हणतो की तुम्ही आता आलेच आहात तर करा मग तुमच्या पद्धतीने. तर आता ते मित्र म्हणतात की आम्ही आमचा बाहेरून सेटअप घेऊन येतो आणि आता ते सगळे त्यांचे सामान आतमध्ये घेऊन येतात आणि तेथील सेटअप सुरू करतात. तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय थँक्स तुझ्या परवानगीमुळे हे सर्व शक्य झालं.
तर आता अक्षय म्हणतो की जातो मी आतमध्ये. तर आता ते सगळेजण शूटिंगसाठी कॅमेरा घेऊन येतात आणि तेथील सेटअपची तयारी करू लागतात. तेवढ्यात बाळाला घेऊन रमा आणि जान्हवी तिथे येतात. तर रमा म्हणते की आज आपल्या घरामध्ये हे काय चाललं आहे. तेव्हा आता जान्हवी म्हणते की अगं तुला माहीत नाही का, बेबीने फोटोशूट करायला त्याच्या मित्राला इथे आणलं आहे आणि आज आपल्या घरात फोटोशूट आहे. तर आता जान्हवी म्हणते की आपण काहीच नाही करायचं, आपण फक्त इथे नॉर्मल बसायचं आहे आणि थोडीशी ॲक्टिंग करायची. त्यानंतर आता हिरो येईल आणि हिरो त्याचे डायलॉग बोलेल. त्यावेळेस ते सगळं नॉर्मल वाटलं पाहिजे. तर आता तो सगळा सेटअप झाल्यानंतर तो मित्र आता त्या सगळ्यांना बसावयास सांगतो. तर आता तो आनंदचा मित्र ऋषिकेश म्हणतो की ये चल ते लीड ॲक्टर आले का त्यांना फोन लाव. तर दुसरा मित्र म्हणतो की एक तासापासून मी त्यांना फोन लावतो पण त्यांचा फोनच लागत नाही. तेव्हा आता ऋषा डोक्याला हात लावतो. तर आनंद म्हणतो की ए ऋषा काय झालं, तुझ्याकडे फक्त 2 तास आहे बरं का आवर लवकर. तेव्हा आता ऋषा म्हणतो की अरे आमचे लीड ॲक्टर अजून आलेले नाही आहेत. तर आता तो म्हणतो की मला हेच काही कळत नाही आहे, ऐनवेळेस मी आता कुणाला उभं करू. वा आता ॲक्टर म्हणून तुम्ही मला काही सोल्युशन सुचवाल का असे आता ऋषा आनंदला बोलतो. तर आता ऋषा हा बारकाईने आनंदकडे बघतो आणि दोन्ही हात पुढे करत आता आनंदला गरका मारतो आणि म्हणतो की 1 मिनिट. तर आनंद म्हणतो काय करतोयस तू. तर आता आनंद म्हणतो की ए ऋषा तुला काही कळतंय का, तू कोणाचा विचार करतोयस. तर आता ऋषा म्हणतो की दादा आजही तुमचं नाव कॉलेजमध्ये आदबीने घेतलं जातं, तुम्ही काय मोठं काम केलं होतं कॉलेजमध्ये. तर आता विचार करत आनंद म्हणतो की एक व्यक्ती आहे आपल्याकडे. तेव्हा आता लगेचच आनंद म्हणतो की पण त्याला थोडंसं कन्व्हिन्स करावं लागेल. तर हात जोडून ऋषा म्हणतो कोण आहे ते सांगा ना दादा, मी ब्रह्मदेवालासुद्धा कन्व्हिन्स करील. तर आता हळूच आनंद हा ऋषाला आता अक्षयच्या बेडरूममध्ये घेऊन येतो. अक्षय तिथे बसलेला असताना हळूच आनंद म्हणतो की अरे ये आणि हे बघ माझा भाऊ आहे तो ऐकणारच आणि असं कधीच होणार नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो काय झालं. तर आता आनंद म्हणतो की अरे अक्षय एका सुईच्या टोका एवढा थोडासा मायनर प्रॉब्लेम झाला. तर लगेचच अक्षय म्हणतो की मग हे घे हा चाकू. तर आनंद म्हणतो की अरे तसं नाही. तर आता आनंद म्हणतो की अरे अक्षय सगळा सेटअप रेडी झालेला आहे आणि आता फोटोशूटसुद्धा लगेच सुरू होणार आहे, पण काय आहे ना हिरोच आलेला नाही आहे. तेव्हा तू हिरो करतोयस का रोल हिरोचा. तेव्हा आता अक्षय म्हणतो हो. तर आनंद म्हणतो की हो हो. तर आता लगेचच ऋषा म्हणतो की मग चला दादा. अक्षय म्हणतो की मी काही हिरो वगैरे गिरी करणार नाही. अक्षय म्हणतो की दादा मला यातलं काही कळत नाही आणि काही येतही नाही. तर आता आनंद म्हणतो की अरे अक्षय तू अख्ख्या मुकदमांचा बिझनेस सांभाळतोय यार आणि मला माहिती आहे तू करू शकतोस. आनंद म्हणतो की अक्षय मला काही सांगू नको बरं का, मी त्यांना आता शब्द दिलाय. तर आता बळजबरीने अक्षयला धरून आनंद आता बाहेर घेऊन येतो आणि कॅमेऱ्यासमोर आता अक्षयला उभा करतो. तर आता बाहेर येताच ऋषा आता अक्षयभोवती पुन्हा एक गरका मारतो आणि म्हणतो की काय सुंदर फेस आहे. तर आता अक्षय म्हणतो की कसला माझा सुंदर चेहरा, अरे मी काय हिरो वाटतोय का. तर आता तो ऋषा म्हणतो की माझ्या कॅरेक्टरसाठी तू आत्तापर्यंत एकदमच सूट होतोय. त्यानंतर आता ऋषा हा पेपरचा कागद घेऊन येतो आणि त्यामधील स्क्रिप्ट आता अक्षयला दाखवत म्हणतो की हे बघा या 4 लाईन आहेत त्या तुम्ही पाठ करा आत्ता. तेव्हा आता हात जोडतच अक्षय म्हणतो की अरे मी नाही पाठ करू शकत. तर आता मोठा आवाज करून आता आनंद म्हणतो की अक्षय असा कसा तू नाही म्हणतोस आणि तुला ते करावंच लागेल. म्हणतो की मी तुला सांगतोय ना तू करू शकतोस आणि बाहेर तुझा आवाजसुद्धा मस्त वाटला होता. तेव्हा आता खाली बसत आता अक्षयच्या पाया पडत तो ऋषा म्हणतो की सर प्लीज करा ना तुम्ही हा रोल. तर आता आनंद म्हणतो की अरे माझा भाऊ हिरोच आहे, शाहरुख आहे तो शाहरुख. आणि ऋषा चल तू आता तयारीला लाग. तेवढ्यात आता ऋषा त्याच्या मित्राला बोलावून अक्षयला तो पेपर हातात देत तयार करायला घेऊन जातो. तर आता इकडे अक्षयला ऋषाच्या मित्राने एकदमच छान हिरोसारखं तयार केलेलं असतं आणि ते आता सर्कसीसारखे रंगबिरंगी कपडे घालून आता अक्षय बाहेर येतो. तर अक्षयला स्वतःचीच लाज वाटत असते आणि अक्षय शर्टने तोंड झाकण्याचा प्रयत्न करून इकडे तिकडे बघत असतो. इकडे आता जान्हवीला सुद्धा स्क्रिप्ट वाचायला दिलेली असते आणि आता आनंद जान्हवीची सुद्धा तयारी करून घेतो आणि आता रमाही अक्षयला बघते. त्यानंतर आता समोरचा एक बोर्ड अक्षय आता त्याच्या तोंडासमोर लावतो आणि तिथेच पायरीवर तोंड लपून बसतो. तर आता रमा ही अर्थाला जान्हवीकडे देते आणि पटकन आता अक्षयकडे येते. तर अक्षय म्हणतो बघितलं का हे काय करून ठेवलं आहे माझं.
तर आता रामा म्हणते की तुम्ही तर हिरोसारखे दिसतात आणि खरंचच तुम्ही माझे हिरो आहातच. तेव्हा आता अक्षय म्हणतो की इथे माझा जीव चालला आहे आणि तुझं काय चाललं आहे. तर आता तो डोक्यासमोरचा बोर्ड बाजूला करत आता रामा सगळ्यांना सांगते की हे बघा हिरो रेडी आहे. आणि आनंद जान्हवी सगळेजण आता अक्षयला बघतात तर आता आनंद हसू लागतो. तर आता रामा अक्षयचा हात धरून अक्षयला खाली घेऊन येते तेव्हा सीमा अक्षयला बघताच सीमाला मोठा धक्का बसतो आणि हसतच सीमा म्हणते की हा तर आपला अक्षय आहे आणि अक्षय छान दिसतोस तू. त्यानंतर आता इकडे मयुरी मोठा डाव खेळून आता अय्याजीला म्हणते की आता मी बघ काय करते ते. आणि आता मयुरी आभ्याकडे येते आणि आभ्याला पुन्हा भडकावून देत मयुरी म्हणते की आता आपल्यावरचा अन्यायाचा बदला घेण्याची वेळ आली आहे अभिजीत. असे म्हणत आता इकडे रमाही स्टूलवर उभा राहून आता घराचे जाळे काढत असते आणि तेवढ्यात पाठीमागून मयुरी तिथे येते. आणि आता रामाच्या पायाखालचा स्टूल मयुरी जोर जोराने हलवू लागते. तेव्हा आता रामा म्हणते की अहो मयुरीताई काय करताय तुम्ही मी पडेन ना. तर मयुरी काही ऐकायला तयारच नसते आणि जोर जोराने मयुरी स्टूल हलवू लागते. तर आता स्टूल काढून घेताच आता पडत असलेल्या रामाला अक्षय कसा धरतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.